निपाणी देवगड राज्यमार्गावर सोळांकुर इथं पाईपची वाहतूक करणाऱ्या कंटेनरनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शारदा शंकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतापलेल्या लोकांनी रस्ता रोको आंदोलन केलं. आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमाराला निवृत्त वनक्षेत्रपाल शंकर पाटील हे पत्नी शारदा यांच्यासह दुचाकीवरून शेताकडे चालले होते. सोळांकूरमधील मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत सभागृहाजवळ कंटेनरनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर शारदा पाटील दुचाकीवरून खाली पडल्या आणि कंटेनरचं मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्यानं त्या जागीच गतप्राण झाल्या. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. अपघाताच्या ठिकाणचं दृश्य हृदयद्रावक आणि संताप आणणारं होतं. यातूनच ग्रामस्थ संतापले आणि त्यांनी निपाणी देवगड राज्यमार्गावर ट्रॅक्टर आडवा लावत राज्यमार्ग रोखला. रस्त्याच्या रखडलेल्या कामाला कारणीभूत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागं घेणार नाही असं म्हणत आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडलं. सोळांकुरात गेली 3 वर्षे रस्त्याच्या खुदाईचं काम अपुरं आहे. त्याचबरोबर पाईपलाईन ग्रामस्थांचा विरोध असताना सुद्धा गणगायवानं सोळांकुर गावातून घराला चालू आहे. पाईपलाईनच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचं ह्या ठिकाणी अजिबात लक्ष नसल्यामुळे बेदरकारपणे वाहतूक ह्या ठिकाणी चालू आहे. असाच एक आज ट्रक जी पाईपलाईन घेऊन जात होता ते एका महिलेला तिनं उडवलेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांनी आम्ही हा रस्ता रोकोचा आज निर्णय घेतलेला आहे. डीवायएसपी आर आर पाटील, तहसीलदार मीना निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, एच शेख, अनुराधा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 4 वाजण्याच्या सुमाराला महानगरपालिकेचे उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांना ग्रामस्थांनी घेराव घालत त्यांना थेट पाईपलाईनच्या कामाबद्दल धारेवर धरलं. यावेळी हर्षजीत घाटगे यांनी जीकेसी कंपनीकडून मयत शारदा पाटील यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यासह विम्याची रक्कम मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. पाईप नेणारा कंटेनर होता त्याची आणि स्कूटीची धडक होईल. त्यामध्ये सोळांकूरमधील ग्रामस्थ सौ शारदा पाटील ह्या दुर्दैवी अपघात झाला. सदर अपघात हा अत्यंत दुर्दैव असून त्या कुटुंबावर झालेल्या दुःखामध्ये कोल्हापूर महानगरपालिका तसेच जीकेसी कंपनी हैदराबाद ही दुःखात सहभागी आहे. ग्रामस्थांनी तातडीने त्या कुटुंबाला आपत्कालीन मदत देण्याबाबत मागणी केली होती. त्यास अनुसरून जीकेसी कंपनीमार्फत सदर कुटुंबाला तातडीने मदत म्हणून 2 लाख रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा रस्त्याचं काम आठवडाभरात पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागं घेण्यात आलं.